नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण घरच्या घरी मिल्कमेड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। मी इथे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। एक हे मेजरमेंट कप जो असतो त्यामधला सेकंड नंबरचा कप आहे, हा भरून साखर घेतलेली आहे आणि एक चिमूटभर सोडा घेतलेला आहे। तर चला पाहूया आपण कसं करायचं आहे ते। आपण पॅनमध्ये दूध काढून घेतलेलं आहे। पॅन किंवा कढई तुम्ही जे काय घेताल ते थोडं शक्यतो मोठं घ्यावं। हे आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे, त्याला उकळी जास्त येते म्हणून मोठ्या गॅसवर करण्यासाठी भांडं हे मोठं वापरायचं आहे आपल्याला। हे थोडं गरम झालं की आपण यात साखर ऍड करूया। इथे आपलं दूध गरम झालंय, आपण यामध्ये आता साखर ऍड करूया आणि हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि याला ही साईडनं साय नाही येऊ द्यायची आपल्याला, म्हणजे काढतच राहायचं साईडनं। नॉनस्टिक भांडं जर घेतलं तर तसं साय वगैरे नाही येत शक्यतो त्याला, याला बुडायला नाही लागलं पाहिजे। हे याला पूर्ण हे अर्धा लिटर दुधाचं करायला आपल्याला कमीत कमी 20-1 मिनिटं तरी लागणार आहे। यात साखर सुरुवातीला टाकली आहे, म्हणजे थोडंसं दूध गरम झालं की टाकली आपण। ह्याच्यासाठी दूधही गरम झालं आणि जो कलर असतो याचा येल्लो कलर मिल्कमेडचा तो याला येतो नंतर साखरेमुळे। आणि सोडा आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत। सोडा जर तुम्ही आधी ऍड केलात तर याचा कलर चेंज होईल, थोडासा ब्राउनिश होऊन जाईल। त्यासाठी नंतर ज्यावेळेस आपलं दूध आटून येईल तेव्हा आपण सोडा ऍड करूया। तुम्ही ते पाहू शकता, 10 मिनिटं झाले दूध बॉईल होत आहे, याचा कलर थोडा चेंज झाला, येल्लोइश झालेला आहे याचा कलर। अर्ध्या लिटर दुधापासून आपल्याला 200 ते 250 ml होईल हे तयार, किंवा मग आपण त्याची कन्सिस्टन्सी पाहून ठरवणार आहोत की याला कितपत शिजवायचं आहे, अजून पातळ ठेवायचं की घट्ट करायचं। तुम्ही इथे पाहू शकता याचे बबल्स यायला थोडे कमी झालेले आहे। मी आता गॅस बारीक करून दाखवते तुम्हाला हे किती आटलेले आहे। आपल्याला खूप एकदम नाही आटवायचं याला, हे आपण एकदम आता घट्ट जर केलं तर ते अजून थंड झाल्यावर अजून घट्ट होतं। हे पाहू शकता तुम्ही एक सारखं झालेलं आहे। आता आपण यामध्ये खायचा सोडा ऍड करूया। अगदी थोडासा घालायचा सोडा घातल्यावर याच्यात अजून हे असं हलकं व्हायला लागतं। पाहू शकता तुम्ही कसं झालंय, हे एकदम व्हाईटिश झालेलं आहे। एक 2 मिनिटं गॅस बारीक ठेवून मग बंद करायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपलं झालेलं आहे इथे, हे असं चेक करून एकदा पाहायचं, अशी एक तार तुटते का। झालेलं आहे, आपण गॅस बंद करूया। हे सोडा टाकल्यानंतरही सतत ढवळायचं आहे, नाहीतर ते खाली बुडायला लागेल आणि बुडायला जर लागलं तर याची टेस्ट बिघडेल। हे थंड झाल्यावर बरंच घट्ट होतं, त्यामुळे तुम्ही आधी पाहून घ्यायची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ती। आणि तुम्ही पहिल्यांदाच जर करत असाल, थोडं पातळ जर झालं नंतर थंड झाल्यावर तुम्ही अजून एकदा त्याला गरम करा, किंवा तुमचं मिश्रण घट्ट जर झालं तर त्यात तुम्ही दूध टाकून थोडंसं पातळ करू शकता। आता आपण याला थंड करून घेऊया आणि एका वाटीमध्ये काढूया। तुम्ही ते पाहू शकता एकदम हे रेडीमेडच्या मिल्कमेड सारखं झालेलं आहे। तुम्ही आता हे खिरीमध्ये वापरू शकता, केकमध्ये, कोणत्याही रेसिपीसाठी वापरू शकता। हे पा एकदम हे स्मूथ झालं। तुम्हाला जर असं वाटलं की यामध्ये लम्स आलेत तर तुम्ही सरळ याला थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये एकदा फिरवून घेऊ शकता। अशा प्रकारे आपलं मिल्कमेड तयार झालंय। त्याच्यासाठी तितके बाहेरून आपण ज्यावेळेस आणतो त्यावेळेस 150-200 रुपयाच्या पुढे तो पॅक असतो। आता फक्त अर्धा लिटर दूध आणि काही साखर आणि चिमूटभर सोडा एवढ्या ह्याच्यामध्ये आपलं एक मोठी वाटी भरून तयार झालेलं आहे। तुम्ही नक्की बनवून पहा, मला सांगा। माझं चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा। धन्यवाद।